सगळ्यांना प्रेम मिळते तो थोडा आगे थोडा आगे सर मला या गोष्टीचं समाधान आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने साईबाबाच्या संदर्भात दिलेला निकाल हा सस्पेंड केलेला आहे. मी काल देखील या संदर्भात बोललो होतो की नागपूर खंडपीठाचा निकाल आमच्याकरता आश्चर्यजनक आणि धक्कादायक होता, कारण ज्या व्यक्तीच्या विरुद्ध माओवाद्यांना थेट मदत केल्याचे इतके पुरावे आहेत त्याला टेक्निकल मुद्द्यावर सोडणं हे चुकीचंच होतं. म्हणून कालच्या काल आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे देखील आभार आहेत की त्यांनी तात्काळ बेंच गठीत केला आणि त्या बेंचनं आज हा ऑर्डर सस्पेंड केलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे आता पुढची कायदेशीर लढाई आम्ही लढू, पण आज किमान जे आमचे पोलीस नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देणारा हा निर्णय. आज सुप्रीम कोर्टने बॉम्बे हाईकोर्ट के नागपुर बेंच के उस निर्णय को स्थगित कर दिया, सस्पेंड कर दिया, जिसमें माओवादियों से संबंध रखने वाले, उनको मदद करने वाले प्रोफेसर साई बाबा को एक्विट किया गया था. मैंने कल भी इस बात पर बहुत निराशा जताई थी कि टेक्निकल ग्राउंड्स पर इस प्रकार से समाज और देश विरोधी कार्रवाई करने वाले को छोड़ा जाना ये बहुत ही दुर्दैवी था. लेकिन इस बात का मुझे बहुत समाधान है कि सुप्रीम कोर्ट ने हमारी बात सुनी, आज उस हाईकोर्ट के निर्णय को सस्पेंड किया. आगे एक कानूनी लड़ाई होगी, उसमें हम सारी बातें सुप्रीम कोर्ट के सामने लाएंगे. पुलिस कर्मियों का मनोबल टूटता था इस निर्णय से, जो हाईकोर्ट ने जो निर्णय दिया था, पुलिस कर्मियों उनके परिवारजनों का क्या मनोबल टूटता था? निश्चित ही जो हमारे पुलिसकर्मी शहीद हुए, ऐसे पुलिसकर्मियों के परिवार के लोगों के लिए ये बहुत ही क्लेशकारक था कि जो लोग उनकी शहादत के लिए, मौत के लिए ज़िम्मेदार है, ऐसे लोग टेक्निकल कारणों से छूट जाए. और इसलिए मुझे ऐसा लगता है कि आज ज़रूर उन्हें भी इस बात का संतोष हुआ होगा कि सुप्रीम कोर्ट ने एक सही फैसला लिया. आपण कुठेच कमी पडलो नाही, आपण सगळ्या गोष्टी हायकोर्टात मांडल्या होत्या, पण अतिशय टेक्निकल ग्राउंड हायकोर्टाने घेतलं आणि त्यात सांगितलं की त्या काळात त्यांना प्रॉसिक्यूट करण्याकरता जी परवानगी द्यायची होती ती उशिरा आली, असे एवढ्या टेक्निकल कारणावर त्यांना सोडण्यात आलं. मला असं वाटतं की तो निर्णय योग्य नव्हता. आता सुप्रीम कोर्टात तो निर्णय हा निश्चितपणे त्याच्यावर जी काही बहस आहे ते होईल आणि त्याच्यावर उचित निर्णय होईल. अजितदादा म्हणाले की या सरकारमध्ये अस्वस्थता आहे, बहुमत टिकू शकणार नाही, सरकार पडेल. अजितदादा स्वतः अस्वस्थ असल्यामुळे ते असं बोलतायत. आमच्याकडे कुठली अस्वस्थता नाही, आम्ही हे सरकार पूर्ण काळ चालवू, पुन्हा एकदा निवडून येऊ. महाराष्ट्रामध्ये आता एक अतिशय स्थिर सरकार आलेलं आहे, गतिशील सरकार आलेलं आहे आणि काम करणारं सरकार आलं.